आजचं चलो मुंबईचं जरांगे पाटील यांचं अधिवेशन हे स्थगित झालं आहे. तर काल त्यांनी चलो मुंबईचा नारा दिला होता, सागर बंगल्यावर जाणार आणि तिथं माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या असं जरांगे पाटील म्हणालेले होते. आणि आता त्यांचं हे चलो मुंबईचं जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीमध्ये दाखल झाले आहे, सकाळी ते तिथं पोहोचलेत. दरम्यान अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर जरांगे पुन्हा अंतरवालीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आपल्याला कायद्याचं पालन करायचं असं म्हणत आहेत. तर मराठ्यांनी सध्या संयमाची भूमिका घ्यावी असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे आणि या सर्वांनी घरी जावं, उद्या पुढील निर्णय घेणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. तर सगळे सोयरेची अंमलबजावणी करावीच लागेल असंही ते म्हणत आहेत. मनोज रांगेंच्या आंदोलनाबाबत बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील साधव यांनी. देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात की मराठवाड्यामध्ये सुद्धा कुठेतरी वातावरण बिघडत आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे, काय सांगाल? कारण तर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, मात्र त्यांच्यावरती सुद्धा टीका होती. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस जरांगे पाटील हे येत होते आणि मोर्चाने येत होते, नव्या मुंबईमध्ये तुमचा समिट झाला, गुलाल उधळला, जल्लोष झाला, किती मोठं मिठ्या मारल्या एकमेकाला, मग आता काय घडलंय नेमकं हे आम्हालाही समजायला तयार नाही की नेमकं काय घडलंय. हे दोघांनाच माहिती आहे, जरांगे पाटलांना आणि मुख्यमंत्र्यांना. त्यामुळे आता प्रत्यारोप आरोप सुरू झालेत, याचं कारण त्यांनाच माहिती असेल, त्यांनी ते दूर केलं पाहिजे. राजकारणाचा वास येतोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, थेट विरोधकांवरती हा टीकास्त्र टाकतो. नाही, राजकारणाचा वास येण्याचं काही कारण, जरांगे पाटील हे काही राजकारणी माणूस नाही, निरपेक्ष व्यक्तिमत्व आहे. प्रामाणिकपणे एक संघटन करून त्या समाजातल्या गरीब मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारा आहे, त्याला राजकारणाचं काही घेणं आहे असं मला वाटत नाही. राजकारणाच्या डावपेच जे राजकारणी करत असतात, विशेषतः सत्ताधारी पक्षाचे, ते जरांगे पाटलांशी जे डावपेच करतात त्याचे ते त्यांच्या अंगलट येत आहे, एवढाच अर्थ त्याचा आहे. जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा झाली होती, मग आता काय घडलं बिघडलं असा सवाल सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे. व्हिडिओ रोहित सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.